स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. बळवामांचा भंडारा चालू होता सलग आता 5 ते 6 दिवस आणि आम्हाला जायला भेटलं नाही, कारण आपला व्यवसाय आहे आणि व्यवसाय असल्या कारणानं जास्त बाहेर कुठे जाता येत नाही किंवा मिळत पण नाही. तर आज बाय चान्स हॉटेल बंदच राहिलं, त्याच्यामुळे मी म्हटलं की जाऊन आदमापूरला जाऊन यावं, आणखीन एक दर्शन पण होईल आणि एक छानसा आपल्याकडे एक व्लॉग होईल भंडाऱ्याचा. बरेच आपले सबस्क्रायबर असतील जे ह्या भागात बाळवामांच्या दर्शनासाठी कधी आले असतील किंवा नाव ऐकून माहिती असेल आदमापूरचे बाळवामा, तर त्या सर्व सबस्क्रायबर आपली युट्यूब फॅमिलीसाठी आज एक स्पेशल व्लॉग आपण बनवला आहे. मी तिकडे आदमापूरला गेलो होतो, आज गर्दी थोडी कमी होती, तर 5 ते 6 दिवस सलग भरपूर गर्दी असणार आहे पण आज थोडी कमी होती. तरीसुद्धा जितकं होईल तेवढं मी व्लॉग तिथं छानपैकी करण्याचा प्रयत्न केला आहे, तर तुम्ही तो व्लॉग एन्जॉय करा. तर मंडळी आता मी आलो इकडे आदमापूरला. आज गर्दी इथे बऱ्यापैकी अशी नाही दिसणार, गेले 8 दिवस तर भरपूर गर्दी होती. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे ही चप्पलांचा खर्च. इथे चप्पल तुम्हाला गाडीमध्ये वगैरेच काढून यावं लागेल, आजूबाजूला कुठे काढलात तर ते एका जागी ठीक करून ठेवलं जातं. बाहेरच्या बाजूला गर्दी कमी वाटत असली तरी आता रांगा भरपूर आहेत, मुखदर्शनासाठी पण आहेत आणि गाब्याचं दर्शनासाठी पण भरपूर रांग लागलेली आहे आणि इकडे बाहेर पण तेवढीच मोठी गर्दी आहे. इकडे ढोलपथक 2-3 आहेत अजून पण जे ढोल वाजवत आहेत. मंदिरची सजावट वगैरे बघण्याजोगी केली. आत्ता इथे प्रसाद चालू नाही आहे, आरती झाल्यानंतर परत प्रसादाला सुरुवात होईल. सकाळपासून प्रसाद चालूच होता. इथे अजून पण ढोलपथक बरेचसे आहेत, 4 ते 5 ढोलपथक आहेत. मंदिराच्या समोर एक 2 ढोलपथक आहेत आणि साईडला जिथे कमान केलेली आहे किंवा दर्शनासाठी जिथून रांग लागते तिथे एक मोठा ढोलपथक आहे. आणि दत्त मंदिरचे आहे बाळवामांच्या मंदिराच्या शेजारचं, दत्त मंदिरच्या समोर एक ढोलपथक आहे, तिथे एक ढोल वाजवत आहे.
इकडे समोरच्या बाजूला एक मोठा ढोल पथक आहे, तिथे ढोल वाजवायला चालू आहे. ते मंदिराची प्रदक्षिणा घालत आहेत, थोडं थांबून तिथं ढोल वाजवत आहेत. आणि इथे खालगे वादकवाले आहेत, स्वतःच्या तालावरती थिरकत आहेत. Thank you.
अशा इथे बाळवामांच्यासाठी तांदूळ गहू वगैरे भाविक घेऊन येतात, तर इथे ते धान्य जमा करण्यासाठी सोय केले. बाहेरचं वातावरण बघता गर्दी आतमध्ये नसेल असं वाटत होतं, पण बाहेर आतलं मंदिर पण खचाखच भरलं आहे. मंदिरला रोषणाई पण छान केली. मी आज आलो इकडे, 5-7 दिवस झालं भंडारा चालू होता. बरेच जण आपल्यापैकी जे व्हिडिओ बघतायत येऊन गेले असेल, ते इकडे दर्शन घेऊन गेले असतील. मंदिरातून दर्शन घेऊन मी आलो आहे बाहेर, आणि आता मी आहे ब्रिजवरती. एक फायनल लुक बघा, अजून पण गर्दी भरपूर आहे. आता थोड्या वेळानंतर आरती होईल आणि त्याच्यानंतर प्रसाद चालू होईल. मला जायचं आहे मार्केटला, त्याच्यामुळं मी इथे थांबणार नाही आहे. मार्केट घेऊन परत हॉटेलवरती जायचं आहे. आता मी इथे आलो आहे आपला किराणा मालाच्या दुकानामध्ये. इथं आपण ही लिस्ट आहे आपली, मार्केट पूर्ण घेऊया आणि मग हॉटेलमध्ये ठेवणार, कारण उद्या सकाळी लवकर जाऊन हॉटेलमध्ये कामं चालू करावी लागतील. तर आज एकूण जी परिस्थिती होती हा आदमापूरला, तर तुम्ही आज म्हणजे आज शेवटचा दिवस, आज महाप्रसाद होता, काल जागर होता, काल बाकमूक झाली. आणखीन तुम्ही अंदाज करू शकता की आजची गर्दी पण बऱ्यापैकी होती, अशी नाही की एकदम कमीच. पण आज जर एवढी गर्दी आणि एवढा तिथं उत्साह असेल, तर गेली 5-6 दिवस किती मोठ्यानं तिथं एक हा भंडाराचा सोहळा झाला असेल किंवा लोकांनी एन्जॉय केला असेल, किंवा तिथं किती गर्दी झाली असेल, किती भंडारा उधळला गेला असेल, तुम्ही अंदाज लावू शकता. गेलो तिकडे, थोडा वेळ थांबलो, व्हिडिओज वगैरे केले, दर्शन घेतलं, आणि मी आता हॉटेलमध्ये आपलं मार्केट वगैरे घेऊन आलो आहे. उद्याचं आपल्याला मार्केट पाहिजे. बाकी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाकी आज तिकडे महाप्रसाद आहे, त्यामुळे मी येताना जेवढे आता भडगावपाटी वगैरे जिथं हॉटेल होते सर्व हॉटेलमध्ये मी येता येता बघत आलो, गर्दी अजिबातच नाही आहे. कारण तिथं महाप्रसाद आहे आणि बाळूमामांचा ज्या दिवशी महाप्रसाद असतो त्या दिवशी भंडार याचा विशेष म्हणजे कोणी चुकवत नाही. सर असं आमचे गाव म्हणा, बाकीचे सर्वच मोठे मोठे गाडी करून ट्रॅक्टर ट्रक करून तिकडे आज गेले होते. सकाळपासून गर्दी भरपूर होती, आता संध्याकाळी गर्दी मावळत आली होती, पण बरीच लोक जातात, दर्शन घेतात, प्रसाद घेतात आणि येतात. त्याच्यामुळे आजच्या दिवशी हॉटेलला गर्दी होत नाही. मागच्या वर्षीचा पण तो सीन होता की भंडाऱ्या दिवशी आपला जो प्रसाद असतो त्या दिवशी हॉटेलला सहसा गर्दी होत नाही. तर बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो. व्हिडिओ आवडला असेलच तुम्हाला, तरीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा याविषयी काय तुमचे मत आहेत किंवा अजून काही. तर भेटू उद्या एका नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय.